साखर कमी घातली असेल ना आईंच्या चहामध्ये. आईंना चहा आवडत असेल का? आईंना वेळेत चहा मिळत असेल का? मिळतो, चहा मिळतो मला. हा बघ थर्मास, तुझा नवरा रोज सकाळी भरून जातो. मला म्हणतो, आई तुला जेव्हा जेव्हा आठवण येईल, जेव्हा जेव्हा तलफ येईल, तेव्हा तेव्हा पिझ्झा पिते मी. म्हणजे संध्याकाळपर्यंत होतो थंड, पण काय आता ते चालून घ्यायलाच पाहिजे ना. तुझं कसं चालू आहे बाळा? काय ते नंदू नंदकुमार रावांकडे राहतेस ना तू? म्हणजे वर्षाहून बोलली मला, म्हणजे ते हलवा आणला होता त्या दिवशी तू बनवलेला, त्यांना तर सांगून दिलं की तू त्यांच्याकडे राहतेस म्हणून. कोण कोण आहे अजून त्यांच्या घरी? नंदूदादा आणि त्यांची आई इंदू मावशी. हा, हे पण सांगितलं होतं मला की म्हणजे हे वर्षाने नाही सांगितलं, हे मला नंदकुमार रावने हॉस्पिटलमध्ये सांगितलेलं की माझ्या घरी मी आणि माझी आई असते. कशा आहेत त्या? आई मावशी खूप चांगल्या आहेत, माझी खूप काळजी घेतात त्या. मी आता त्यांच्या कारखान्यातच गणपती बनवायला सुरुवात केली आणि आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या ना शाळेला, म्हणून म्हटलं की काहीतरी वेगळं करावं, तर आता मी कार्यशाळा सुरू केली आहे मातीकामाची. चिंगी आपली तिथे चालली होती ना? हो, चिंगी आलेली ना, मजा आली तिला. आई तुम्हाला माहितीये मी उंदीर आणि मोदक बनवण्यापासून सुरुवात केली, मग प्रत्येकाच्या घरी तो एक मोदक आणि एक उंदीर आणि त्याच्याबरोबर एक चिठ्ठी असं मी प्रत्येकाच्या घरी देऊन आले. त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की ह्या उंदरावर बसणारा बाप्पा आणि हा मोदक खाणारा बाप्पा आमच्याकडे आहे, म्हणजे ते नंदूदादा आहे ना त्यांच्याकडे. खूप आवडलं लोकांना ही कल्पना, बऱ्याच जणांनी ऑर्डर दिली आता गणपतीसाठी. वा बघ बाई, एवढी माझी पोर गावावरून आली आणि केवढी हुशार निघालीस ग. तुला सांगू का, मला त्या नंदूवर आणि त्या नंदूच्या आईवर खूप जळायला होतं. नाही तर काय, आमच्या घरातला आनंद, आमच्या घरातली माया घेऊन बसले स्वतःच्या घरी. आम्ही आपलं उंबऱ्यावर उभं राहून वाट बघतोय आमचा आनंद कधी परत येईल, कधी परत येईल. तू आलीस, खूप बरं वाटलं. मला पण खूप बरं वाटलंय, खूप बरं वाटलं. वर्षा, घाबरायचं काहीच कारण नाहीये, मी आलो जाऊ. तू कुठे निघालास? चिंगीला आणायला चाललोय, मी तिला तिथेच ठेवून आलोय. येतो पटकन. मी जायच्या आधी मला जेवायला दे, भूक लागली. भूक लागली? हा, वर्षा वाढून देईल ना, वर्षा देशील ना? नाही, तू दे मला, तुझ्या हातून जेवायचंय मला. ती पसारा करते. आई मला आधीच उशीर झालाय, अजून उशीर व्हायला नको, मी आनंदीला भेटायला चाललोय. मला तुझ्या हातून जेवायला हवंय, मला जेवायला दे. मी आनंदीला भेटायला चाललोय. वर्षा, मला कळलं आनंदी कुठे येते. नंदूच्या घरी आहे ना ती? ती सुखरूप आहे. चिंगीला मी घेऊन गेलो होतो ना क्लासला, तो क्लास आनंदी चालू होते. कारखान्यामध्ये गणपती बनवतो ना, तिथेच ती लहान मुलांना एक मातीपासून वस्तू कशा बनवायच्या हे शिकवते. तिचं सगळं दुःख बाजूला ठेवून ती काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, तिला लहान मुलांसोबत खूप खुश होती ती. तिला बघून मला खूप बरं वाटलं, पण मला तिच्याशी बोलता नाही आलं, मला भेटताही नाही आलं. चिंगीला बघितल्यानंतर दोघी पण खूप खुश झाले असतील. चिंगी आता त्याच्यासोबत बऱ्याच दिवसांनी भेटल्यात ना. पटकन जाऊ लागता. मला तूच दे वाढून, भूक लागलंय मला. मी तुला काय सांगतोय आणि तुझं काय चाललंय आई? मला जेवायला दे, तुझ्या हातून मला जेवायला दे.
आई आता मन तृप्त झालं. खरंच खूप बरं वाटतंय. आज तुम्ही अगदी मनापासून जेवणार आहात. माझ्या आजचं जेवण खाऊन खाऊन वैतरलं असेल ना. काय करताय तुम्ही सगळे? आम्ही जेवतोय. तुझ्या आईने बनवलेलं जेवण जेवतोय. मग मला का नाही उठवलं? मला पण जेवायचं आईच्या हातचं. माझ्या ताटात जेव. बाबा सॉरी, पण तू आई सारखं जेवण कधीच बनवू नाही शकत. माहिती आहे मला, आणि मला सुद्धा आयुष्यभर ह्याच चवीच खायचंय सगळ्यांना. किती लाड करतायत अशाने शेफाऱ्यांनी. का भूक लागली असेल ग तुला? हा मग नंदू आला. अरे अजून तुम्ही दोघी जाग्याच. तुम्ही हे नाही झोपला नाहीत का? मी एक काम करतो, मी झोपतो कारण मी खूप दमलोय ना म्हणून. अरे ही आत्ता आली तिच्या घरून. काय काय? हो दादा, अहो माझी चिंगी आली होती क्लासला. हे आले होते तिला घेऊन. नंतर कुठे गेले काही कळलंच नाही. हो आओ नंदू. अरे तू चेहरा का लपवतोय? चेहरा कुठे लपवतोय? हा ते हे दात दुखते माझी. दात? हो बघू बघू. आकर आकर. अरे बापरे अगो आनंदी, हे बघ केवढे मारले त्याला. नंदू अरे काय काय झालंय? काय झालं? कुणाला अरेला कारे न करणार तू? ही कोणी हालत केली तुझी? सांग कोणाशी भांडलास तू? मी कोणाशी भांडलेलं नाही आणि मी काही खरं सांग ना, तर दुसरा गाल सुचू ठेवीन तुझा. मी खरंच काही केलेलं नाही. तू नाही ना काय केलं? काही नाही ना. तू हा आलेच. दादा हो काय काय नाही, काळ निळ झालंय दिसतंय एवढं. वर्षाच्या नवऱ्याने काय म्हणाले डॉक्टर? नमस्कार. कोण आपण? आनंदी आहे. मी आनंदीचा नवरा राघव. काय काम आहे? ही वेळ झाली का यायची? नाही सॉरी, मला मान्य आहे मला उशीर झाला यायला. काय झालं ना ते माझी मुलगी चिंगी, मी तिला इथे घेऊन आलो होतो तुमच्या कार्यशाळेला. तेव्हा आनंदी मला दिसली होती पण भेट नाही झाली, काही बोलणं नाही झालं. मला फक्त थोडस बोलायचं होतं तिच्याशी म्हणून. आत्ता आलास बोलायचं होतं म्हणून? तुमच्या घराण्याची रीत अशीच आहे का रे? तुझी बहीण लग्न झालेली असताना दुसऱ्या कोणाबरोबर फिरते, तिच्यामुळे माझ्या पोराला त्रास सहन करावा लागला. आणि हा हा असा भाऊ, 15 दिवस झाले आपली बायको कोणाकडे आहे, कुठे राहते, काय खाते ह्याची चौकशी सुद्धा केलीस का? आणि आता सापडली म्हणून तू घरी नाही आलास तिला? एवढा स्वार्थीपणा बरा नव्हे. काय रे, तू नवऱ्याची एक तरी जबाबदारी पार पाडलीस? आता आलाय हक्क दाखवायला. काय यायचं आनंदीने तुझ्या सोबत? आणि काय बोलायचं रे तुला तिच्याशी? आणि का तुमच्या सारख्या लोकांशी कुणी संबंध ठेवायचे? अरे तुला जाणीव तरी आहे का तू तिला किती दुखवलंयस ते? बिचारी कशा कशातून जाते हे तुला समजते तरी का? हे बघा, तुमचं सगळं म्हणणं मला मान्य आहे. मला फक्त एकदा नाही भेटणार आनंदे तुला. जा इथून.
नाही यायचं तिला तुझ्या समोर. हे बघ ताप नको देऊ माझ्या डोक्याला, जा. आणि हे बघ तुम्ही दोन्ही भावंडांनी ना मला तोंडच दाखवू नका, जा इथून. सॉरी, माझ्यामुळे आनंदीला त्रास नाही होणार. आनंदी, कुठल्याही परिस्थितीत तू आनंद मानतेस. बघ, तू तुझ्या या विश्वात बरोबर रमलीयस. तू बरोबर सांगत होतीस की तुला माझी गरज नाही आहे. मी तुझ्या आयुष्यात परत आलो तर तुझ्या आयुष्यात परत त्रासच होईल. तुला पुन्हा या सगळ्यातून जावं लागेल जे की तू इतके दिवस भोगला आहेस. या आयुष्यामध्ये तुला माझी गरज नाहीये. मी तुला आता तेव्हाच परत आणेन जेव्हा इतकं सुखी आनंदी साध सोप आयुष्य मी तुला देऊ शकेन. हॅलो. हॅलो. हा नंदू दादा, अहो कुठे आहात तुम्ही? नाश्ता घेऊन आले होते तुमच्यासाठी. वहिनी, मी काय म्हणतो, तुम्ही थोडं बोलायला बाजूला येत का? मी सांगतो तुम्हाला. हॅलो. घरी बोलू. अगं आवाज नाही येत. हॅलो 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 हॅलो. दादा मी आले बाजूला, काय झालं? हॅलो, मी जरा बाहेर आलोय, महत्वाच्या कामासाठी बाहेर आलोय. वहिनी, कसं आहे की आईला विचारण्या अगोदर किंवा तिला सांगण्याआधी हे काम पूर्ण करायलाच पाहिजे मला, नाहीतर आईच्या प्रश्नांची काय उत्तर द्यायची हे मला माहित नाही. हे बघा, तुम्ही एक काम करता का, तुम्ही तुमच्या खोलीत येता का, मी भेटतो तिथे तुम्हाला. कसं आहे ना की तुम्हाला एका महत्वाच्या व्यक्तीशी भेट घालून द्यायची. महत्वाची व्यक्ती म्हणजे कोण? आई समोर नका बोलू, तुम्ही तुमच्या खोलीत या, आपण बोलूया. अहो दादा, अहो आता त्यांना माहिती ना मी इथे राहते, मग आमच्या दोघींची कशाला भेट घालून द्यायची होती तुम्हाला? वहिनी तुम्ही बघा ना ही काय बोलते, ऐकूनच घेत नाहीये. का ऐकू मी? हा तू काहीही बोलशील आणि मी नंदीबाईला सारखी मान हलवून हो म्हणायचंय. एक एक मिनिट काय बोलताय तुम्ही दोघं, मला काहीच कळत नाही. आनंदी अगं बघ ना हा कसा बोलतोय, याचं म्हणे माझ्यावर प्रेम आहे आणि माझ्याशी लग्न करायचंय. अगं असं कसं चालेल, मी याला माझा चांगला मित्र मानत होते आणि हा हे काय बोलतोय, काय बोलावं काय रिॲक्ट करावं मला काही कळत नाहीये. वर्षाताई तुम्हाला खरंच असं वाटतंय की तुमच्या दोघांमध्ये जे काही चालू आहे ती फक्त मैत्री आहे? हो. बरं मला सांगत, जेव्हा तुम्हाला कळलं की नंदूदादांच्या घरी एक मुलगी राहते जी नंदूदादांना डबा बनवून देते, हे ऐकल्यावर का चिडलात तुम्ही त्यांच्यावर? अगं ते आमची खूप घट्ट मैत्री आहे ना, आणि अजून कुणाशी त्याची मैत्री होऊ नये म्हणून मी म्हंटल. बरोबर. मग काल अतुल भाऊंनी दादांना मारलं ते बघून त्रास झाला ना तुम्हाला? लगेच फोन केला तुम्ही यांना हो की नाही? आनंदी काही काय बोलतीयस तू, हा माझा चांगला मित्र आहे आणि माझ्यामुळे जर याला कुणी मारणार असेल, याला त्रास होणार असेल, तर मला त्रास नाही का होणार?
माझ्या जागी तू असतीस ना तर तू पण हेच केलं असतं आनंदी. अगदी बरोबर आहे वर्षाताई, मी हेच केलं असत. पण मला सांगत सकाळ संध्याकाळ नंदूदादांना भेटण्यासाठी एवढे आतुर का असता तुम्ही? भेटावं असं वाटतं ना ह्यांना, मनातल्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात ह्यांना. हे बघून कोणालाही हेच वाटेल की तुम्हाला नंदूदादा मित्रापेक्षा जरा जास्त आवडतात. हे खरंय की नाही वर्षाताई? तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा बरं. आनंदी पण काल जे काही झालं ते वाईट तर झालं वर्षाताई, पण काय माहिती का, प्रत्येक माणूस त्याच्या वृत्तीप्रमाणेच वागणार. अतुल भाऊंकडून चांगलं वागण्याची अपेक्षा करणं ही आपली चूक आहे ना वर्षाताई? पण नंदूदादांचं तसं नाहीये, ते तुमच्या केसांनाही हात लागू देणार नाही वर्षाताई. ते या कारणासाठी की मला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची होती. हे सगळं वर्षामुळे झालंय, म्हणजे तुझ्यासमोर मी चेहरा सुजवून आलो हे वर्षामुळे, म्हणून तुला काय काय प्रश्न पडतील हे मला माहीत होतं, आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला वर्षाकडनं मिळवायची होती, म्हणून ती मिळवण्यासाठी मी वर्षाला भेटायला गेलो होतो. आता ती सगळी उत्तरं मला सापडलेली आहेत, मी तुला सांगतो आता. अगं आनंदी, काय काय बोलतोय हा, मला काहीच कळत नाही. आणि त्या वर्षाचं काय मधी? वर्षावरती माझं खूप प्रेम आहे आई. हो मला माहिती आहे की तिचा डिवोर्स व्हायचा आहे अजून, पण तिचं लग्न होण्याआधीपासूनच माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे. गेली 13 वर्ष मी तिच्यावर मनापासून प्रेम करतोय, पण माझं प्रेम तिच्यासमोर मी व्यक्तच करू शकलो नाही. पण आता आमची पुन्हा भेट झाली, आम्ही एकमेकांना खूप वेळ देतो, भेटतो, आता आमची मैत्री खूप घट्ट झाली आहे, आणि म्हणून मी धीर करून आज तिला विचारलं लग्नासाठी, तर तिचाही होकार आहे. आई आई मला आवडेल तिच्यासोबत आयुष्य काढायला, आणि एकदा का तिचा डिवोर्स झाला की तिच्या सगळ्या कुटुंबियांच्या आणि तुझ्या संमतीने मला रीतसर लग्न करायला आवडेल. हे बघ, मी अंथरुणाला खेळलेलो नाहीये, हात पाय शाबूत आहेत माझे. दाखवतो तुला आता, मी दाखवतो. अहो अहो, ऐका ना, हे जरा जास्तच होतंय ना. हा जास्त बोलू नको. सर मला माहिती आहे लोकांशी कसं बोलायचं ते. तू अजून सिलेंडर घेऊन ये, मी नेऊन देतो त्यांना. नाही नाही, नको नको, राहू दे. अग संपलाय ना तो, हलका झाला असेल घेऊन ये. हलका झाला असेल काय, जेव्हा तो घेऊन याल तेव्हा तो भरलेला असेल ना. काय कमाल कर, आत्ता आत्ता तुम्हाला श्वास लागला होता, जिन्यात उचलून आणायला लागलं होतं तुम्हाला. काय बोलताय आता तुम्ही, सिलेंडर उचलणार आहात का? थांबा, मी राघवलाच फोन करते. खबरदार, त्याला एक शब्द सांगशील तर मला त्याचं तोंडही बघायचं नाहीये, आणि काही गरज नाहीये त्याची. हा, आणि त्यानं जर सिलेंडर आणला ना तर मी जेवणार नाही, सांगून ठेवतो तुला. अहो अहो, जर ऐका ना माझं, मी काय म्हणते. अगं तू काळजी करू नकोस ग, खाली बबन असेल ना तर त्याला बरोबर घेऊन जातो. हा, आणि हा सिलेंडर नेऊन देतो. हा, मी बघतो काय करायचं ते, बघतो काय ते करायचं. आहो तुम्ही दार उघड के जरा, तुम्ही फार हट्ट करताय बाबा, ऐका ना जरा. अगं हट्ट तो सिलेंडर वाला करतोय ना, त्याला आता कसा सरळ करतो ते बघस तू. हा, पाण्याची बाटली देऊ का? नाही, दरवाजा बंद कर ग. काय करतोयस? हे बघ, मला तुझ्याशी बोलायचंय, वेळ आहे तुझ्याजवळ? मी जरा आनंदीला जास्तच बोलले नाही रे. हे बघ आनंदी वहिनी, आपल्या चांगल्यासाठी बोलत होते, त्यांना असं काही तुझ्या आणि माझ्या मध्ये पडायचं नव्हतं. हो पण तुझा राग मी तिच्यावर काढला ना.
तुला कधी शिंग फुटली रे? स्वतःच लग्न स्वतः ठरवायला निघालास? हा या वयात कसं काय सुचत तुला? 40 झालो मी, या वयात नाही सुचणार तर कधी सुचणार ग मला? आणि आता ह्या विषयावर मला बोलायचं नाहीये, बंद विषय. एक काम कर, तू बाहेर जा आणि आनंदीसाठी काहीतरी खायला घेऊन जा, मी तिची समजूत काढते. आई वहिनींसाठी? अरे ती रागवली ना, ती समजूत काढते मी तिची. बर, काय आणू? सटर फटर काय आणू नकोस, ताडगोळे घेऊन ये. ताडगोळे मिळतात, मिळतात, सीझन चालू आहे ना, मिळतात. बर, आणि भरपूर आण, एवढे आण. ठीक आहे. काय झालं, काही हवंय का तुम्हाला? मला तुझ्याशी बोलायचंय, बोलू? हो अहो, असं विचारता काय तुम्ही, बोला. आनंदी, तुला इथं येऊन बरेच दिवस झाले नाही ग? हो. तुला आठवतं तू या घरात किती वाजता आली होतीस ते? 10 आले होते. आणखीन काय काय आठवतं तुला? तुम्ही कारखान्याबद्दल सांगितलं होतं, गेल्या 2 कारखाना बंद होता आणि कारखाना आता सुरू करायचा होता. मी इथे नोकरी करायची की नाही हे नंदूदादा ठरवणार होते, आणि नंदूदादांचं हे घर आहे हे मला माहिती नव्हतं. नंदूदादा आले आणि मग बस. म्हणजे तुला सगळंच आठवतं ना? मग मी तुला काही नियम अटी घातल्या होत्या, ते आठवतात? आठवत नसेल म्हणून तू एवढी मोठी चूक करून बसलीस. काही हरकत नाही, मी आठवण करून देते तुला. नियम क्रमांक 1, काही झालं तरी माझ्या घरात लोडबुड करायची नाही, आठवते ना? तुझी तू कामं करायची आणि निमूटपणे तुझ्या घरात राहायचं, सांगितलं होतं ना? मी तुझ्याशी जरा जवळकी करण्याचा प्रयत्न केला तर तू त्याचा फायदा घेतलास. का आलीस माझ्या घरात? माझ्या मुलाचं लग्न जमायला की तुझ्या नंदेचं आधीच लग्न झालेलं असताना माझ्या मुलाच्या गळ्यात बांधायला आलीस? मावशी अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. खरं तर मी इथे आले ना त्याच्यानंतर मला हे सगळं माहित झालं, मला काहीच माहित नव्हतं. गप्पा बाईस, ही सगळी नाटकं तुझी नंदूकडे चालतील, माझ्याकडे नाही चालणार. माझा नंदू किती सोन्यासारखा आहे माहितीये का तुला? कधीही माझ्या शब्दाच्या बाहेर गेला नाही. आज माझ्या समोर त्या मुलीचं गोड कौतुक करतोय. आम्ही इतक्या मुली बघितल्या, कधी त्याला पसंत नाही पडली, कधी मला पसंत नाही पडली, पण त्याने एका शब्दाने सुद्धा विचारलं नाही की ही का पसंत नाही पडली. पण आज आज ही मुलगी का पसंत नाही म्हणून तो मला विचारतोय. अग, जी मुलगी एक लग्न टिकू शकली नाही ती दुसरं लग्न कसं टिकवणार? आणि तिच्याशी लग्न लावून दे असं म्हणणं आहे तुझं? ते का मला माहित नाही, तू हे सगळं घडून आणलंस, आता तूच ते निस्तरायचं. नंदूला कळायला हवं की त्याने वर्षाच्या प्रेमात पडून फार मोठी चूक केली. तिच्याशी लग्नाच्या फंदात पडू नये याची काळजी तू घ्यायची. अहो भूषी, मी फक्त मदत करते त्या दोघांना. शेवटी या भावना त्या दोघांच्या आहे, मी कसं काय हे करू शकते? असं करू शकत नाहीस तर एक घर सोडून निघून जा. मला तुझ्यासारख्या बाईची या घरात गरज नाही आहे. आई, आई गा. काय रे आलास? हो, मिळाले ताडगोळे? मस्त मिळाले आहेत, मी तर 2 तिथेच खाल्ले. आई तुला सांगतो, मी आनंदी वहिनींना बोलवतो म्हणजे एकत्र खाऊया आपण. हा हे धर. आणि हो, तू आनंदी वहिनींशी जे काही वागलीस त्याबद्दल तुला वाईट वाटत असेल तर त्या आल्यानंतर प्लीज त्यांना सॉरी म्हण. थांब. काय झालं? जाऊ नकोस, तिचं डोकं दुखतंय. वहिनींचं डोकं दुखतंय? बरं, मी एक काम करतो, मी त्यांना घेऊन डॉक्टरांकडे जातो. अरे मी हे सगळं केलं नाही का? हा,
अरे ती म्हणाली गोळी घेते, मी झोपते, मला उठू नका म्हणून. अग पण हे संध्याकाळपर्यंत ताटगोळे खराब होतील ना? नाही होणार, फ्रीज मध्ये ठेवले की व्यवस्थित राहतात. तुमच्या दोघींच काही बोलणं झालं का? म्हणजे त्या बोलल्या? अरे थोडासा वाद झाला म्हणून बोलणं टाकलं असं वाटतं की काय तुला? हा चल हे फ्रीज मध्ये नेऊन ठेव जा. काका आधी पाणी घ्या. नाही वर्षा नको, मला मला सहन नव्हतं. मी जातो आनंदीला बघायला. ऐका ऐका पाटकर, राघव गेलाय की नाही आता तुम्ही जाऊन काय करणार आहात? अहो आपण असं करूया, आपण खाली जाऊया, मी तुम्हाला तुमची औषधं देते आणि हवं तर आपण परत येऊया ना इथे. राघव शोधतोय की नाही आनंदीला? हा काका ऐका ना, काकी म्हणतायत ते पटतंय मला, तुम्ही घरी जा, औषधं घ्या, रिलॅक्स व्हा, मग बघू आपण काय करायचं ते. आनंदी सापडेल कदाचित तोपर्यंत. आणि आनंदी परत नाही आली तर? अहो आपण काहीतरी करूया ना, पण असे हातपाय गाळून इथेच बसून काय करणार होत आपण? तुम्ही ऐका ना माझं, चला आपण खाली जाऊया. चला या. कोणाला फोन लावतेस? नंदूला. माझ्या घरात कोण कशासाठी येतं हे मला बघायला नको. बोला काय काम आहे तुमचं? माझी सून तुमच्या घरी राहायला होती ना. राहायला होती म्हणजे? अरे काय झालं माहितीये का, ते पाटकर आहेत ना, तू ओळखतोस ना, ते माझे व्याही. हो. ते म्हणाले की आनंदी म्हणे मला रस्त्यावर दिसली, तिच्या हातात अशा खूप बॅगा वगैरे होत्या, म्हणजे तिचं स्वतःच सामान असं घेऊन ती रस्त्यावरून चालते, तर मला म्हणजे टेन्शन आलं ना रे. मला वाटलं बाई काय झालं काय नाही, कारण वर्षा मला म्हणाली होती की ती इथे आहे आणि ते सुखरूप आहे, सुखात आहे. मग आता असं कसं बोलले ते, म्हणून मग मी इथे आले. आनंदी आहे ना तुमच्याकडे? हो. आई तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, आनंदी वहिनी त्यांच्या खोलीत आराम करतायत. बाई बर वाटलं ऐकून रे. पण मग पाटकर काका असं का म्हणाले? असेच आहेत ते पाटकर, काही धरबंध नाही त्यांच्या बोलण्याला, सुतावरून स्वर्ग गाठतात. आहे ना ती इथे, माझी जरा भेट घालून दे. म्हणजे आली होती ती घरी, पण नीट भेटता नाही आलं रे. मला दाखव मला. नाही आनंदी तिकडे. काय? हो मी तिला काढून टाकले आपल्या घरात. काय? अगं पण आई तू तर आता म्हणालीस की त्या. खोटं बोलले मी, तिला मी घरातून काढून टाकलंय. पण का? मी हजार वेळा सांगितलं तिला स्वतःच काम स्वतः करायचं आणि गप्प राहायचं, पण ती आमच्या घरात लुडबुड करायला लागली. माझ्या मुलाचं लग्न ठरवायला निघाली ती, ते पण ह्या तुमच्या मुलीशी जिचं लग्न आधीच झालेलं आहे, अजून डिवोर्स पण झाला नाही. आई तरी सुद्धा माझ्या मुलाबरोबर फिरते. तुमच्या दोन्ही मुलांनी लादा सोडल्या का हो? परिस्थितीच तशी. परिस्थिती कशी असली तरी मनावर ताबा ठेवू शकतो माणूस. एकाने बायकोला घराबाहेर जाऊ दिलं आणि दुसरी घरातून बाहेर पडली. हे बघा तुमच्या घरात हा असला कारभार चालत असेल, पण आमच्या घरात नाही चालत. आय एम सॉरी आई, तुम्हा दोघींना नको ते बोलली. आनंदी वहिनीची सुद्धा ती खूप वाईट वागली, पण अगं मला खरंच माहित नव्हतं की आनंदी वहिनी इथे नाहीयेत. तुम्हाला जेव्हा कळलं तेव्हाच मला कळलं. आय एम सॉरी पुन्हा एकदा की
हे बघ तुम्हाला सांगितलं होतं आनंदी वहिनींची काळजी घे, पण मी ती नाही घेऊ शकलो, सॉरी. आणि त्यात आपलं आईला सांगितल्यावर म्हणूनच मी तुला नकार देत होते नंदू. नंदू तुला वाटतंय ते नाही होणार. नंदू हे बघ आपण एकत्र आल्यामुळे किती जणांना त्रास झालाय बघतोयस ना तू. आनंदीला घर सोडून जावं लागलं, त्याचा दोष आईने मला दिला. आणि तुझ्या आईने तर माझ्या चारित्र्य हे बघ नंदू आता काय बोलायचं मला नाही कळत आहे, पण आपण जितके जवळ येऊ ना तितका आपल्या घरच्यांना त्रास होणार आहे. त्यामुळे तुला जे हवंय ते नाही होणार. आपण नको भेटूया नंदू, तू जा मी जाते. आता तिला कामाचा व्याप आहे म्हणा, पण पूर्वी दिवसात एक फोन असायचा तिचा, आता तर कित्येक दिवस फोन करत नाहीये. आणि फोन केला तर नीट बोलणं होत नाही, सारखी कामात असते, घाईत असते ती, म्हणून विचारलं. आणि आता तर तिचा फोन बंद आहे. बबनला फोन लावला तर तो सांगतो की आनंदी बरी आहे म्हणून, पण त्या पलीकडे कोणीच काही सांगत नाही हो. म्हणून म्हणतो तिकडे सगळं ठीक आहे ना. हो सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे इकडे. नाही म्हणजे मी सहजच फोन केला होता तुमच्या तब्येतीची चौकशी करायला. बरे आहात ना तुम्ही? हो मी बरा आहे, तुम्ही कसे आहात? हो आबा मी नंतर फोन करतो तुम्हाला. हॅलो अहो पाटकर साहेब, हॅलो हॅलो काय हो? त्यांना सुद्धा नाही माहित ना आनंदी कुठे येते. अगं आनंदी इथे नाहीये हे सुद्धा माहित नाहीये त्यांना. मग इतके दिवस ती कुठे आहे, काय करत असेल याची तरी त्यांना काय कल्पना असणार आहे. मालती आबांना अंधारात ठेवले गेले जसं आपल्याला अंधारात ठेवले गेले. आनंदीची खरंच काळजी वाटते मला, ती कुठल्या संकटात जाईल काहीच कळत नाहीये. मी तुझ्याकडे नीट लक्ष ठेवलं नाही. मी माझ्या मी तुला पोरगी बनला पण तिला सांभाळू शकलो नाही. आज त्याची शिक्षा मला व्हायलाच हवे. मी कुठलेही औषध उपचार घेणार नाही जोपर्यंत आनंदी सापडत नाही. असं का हट्ट करत हो तुम्ही? बरोबर बोलतायत मालती ताई. नाही मालती मी कुठेही जाणार नाही, मी डॉक्टर कडे जाणार नाही, मी कुठलंही औषध पाणी घेणार नाही. माझी पोर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत माझा जीव गेला ना तरी चाले. काय करता तुम्ही बाबा? नाही काही झालं ना तरी मी तुम्हाला त्रास नाही होऊ देणार. त्यांच्याशी आता तूच समजवू शकतेस त्यांना. बाबा मी आनंदी आले मी. काय करताय बाबा? अहो झोपून राहा बरं, त्रास होईल तुम्हाला. आनंदी बाळा कुठे होतीस तू? तुला एकटीलाच रस्त्यातून चालताना पाहिला, कुठेतरी चालली होतीस तू. मला कशी आहे? सगळं ठीक आहे? बरी आहे.
माझं सगळं व्यवस्थित चाललंय बाबा. आता मी आले ना तुम्हालाही बरं वाटेल. आणि हा काय हट्ट लावलाय तुम्ही, डॉक्टरांकडे जायचं नाही, औषधं घ्यायची नाही, असं करतं का कोणी? मी आले आता, माझं ऐकायचं तुम्ही. ऐकणार ना? बोलूयात डॉक्टरांना, तपासून घेऊयात, बरं वाटेल तुम्हाला. मी ताबडतोब डॉक्टरांना बोलावतो.